प्रवासाच्या संदर्भामध्ये विमानाने किंवा आपल्या हेलिकॉप्टरनी काही मर्यादा असल्यामुळं ह्यावेळेसचं अधिवेशन आम्ही इथं घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याला विरोधी पक्षांनी पण मान्यता दिली आणि ते अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. ह्या अधिवेशन आणि मात्र त्यावेळेस आम्ही एक कबूल केलं, सगळ्यांनी मागणी केली, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या पण मान्यवरांनी केली किंवा पुढच्या वेळेसचं अधिवेशन मात्र नागपूरला घेण्याच्याबद्दल प्राधान्याने सरकारने विचार केला पाहिजे अशा प्रकारची मागणी सत्ताधारी पक्षाच्या पण आमच्या विदर्भातल्या सहकाऱ्यांच्याकडनं आली आणि विरोधी पक्षांच्याकडनं पण आली. त्याचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय सरकार घेणार आहे हे सुरुवातीलाच मी त्या ठिकाणी स्पष्ट करतो. यामध्ये सरकारच्या परंपरेप्रमाणे एक गोष्ट खरी आहे की टीका केली जाते अधिवेशन लहान आहे वगैरे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या कोरोनाचं सावट आहे आणि आम्ही देशातल्या इतर राज्यांची पण माहिती घेतली. पश्चिम बंगालला तर एक दिवसाचं अधिवेशन झालं, काही ठिकाणी दोन दिवसाचं, तीन दिवसाचं, पाच दिवसाचं अशा पद्धतीचं अधिवेशन. आणि साधारण जो काही तिसरी लाट आहे त्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये बोललं जातो आहे किंवा ओमायक्रॉनच्याबद्दलचं चर्चा जी संपूर्ण जगात चालली, देशात चालली, त्याचा विचार करता थोडंसं जितकं गर्दी कमी करता येईल, जितकं नियमाचं पालन करता येईल त्या गोष्टी केल्या पाहिजे, हाही दृष्टिकोन त्या बाबतीमध्ये समोर ठेवण्यात आलेला आहे. आणि आम्ही पहिल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग पुढं अधिवेशन किती दिवसाचं ठेवायचं ह्याबद्दलचा निर्णय सरकार त्या कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी घेईल. त्याचबरोबर आपले जे